आज सुबह स्वतंत्रता दिवस के अवसर पर ध्वजारोहण कर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने संबोधन में आजादी के महोत्सव पर नए और सशक्त भारत का परिचय देते हुए तेजी से राज्य एवं पूरे भारत की हो रही प्रगति पर ध्यान केंद्रित करते हुए स्वतंत्रता की बधाई देते हुए कहा कि जब तक सूरज चांद रहेगा तिरंगा यूं ही लहराता रहेगा। अपने वक्तव्य के दौरान उपमुख्यमंत्री ने बताया कि कल ही सरकार ने जिले में मेडिकल कॉलेज के काम का भूमि पूजन किया। सरकार ने इस मेडिकल कॉलेज के लिए 500 करोड़ रुपए मंजूर किए हैं ताकि वहां सभी आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई जा सके। उन्होंने बताया कि इसी के साथ मेयो को भी आधुनिक सुविधाओं से लैस करने के लिए 300 करोड़ रुपए की मंजूरी दी गई है। साथ ही फडणवीस ने गढ़चिरौली पुलिस को उनके सराहनीय कार्यों के लिए मेडल मिलने पर उन्हें बधाई भी दी। महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपला स्वातंत्र्य दिन आणि आपला तिरंगा झेंडा आपली निशाणी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा डौलत राहील अशा प्रकारची प्रार्थना देखील मी करतो। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी दिल्लीमध्ये 500 विशेष पाहुणे बोलवले आहेत ज्यामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक आहेत, सामान्य कारीगर आहेत, सफाई कर्मचारी आहेत, बांधकाम कामगार आहेत। देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व आणि तो साजरा करताना समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचं काम हे माननीय प्रधानमंत्रीजींनी केलं आहे आणि आज हर घर तिरंगा हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या अंतर्गत आपल्या देशाप्रती आपल्या मातीप्रती एक सन्मानाची अभिमानाची भावना देखील आपल्या मनात तयार होते। मला विश्वास आहे की प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आपला प्रदेश हे दोन्ही शेवटच्या माणसाची स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जातील। मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या गडचिरोलीच्या पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पदकं मिळाली। 26 जानेवारीला मिळाली होती, दोन्हीचा विचार केला तर या वर्षामध्ये 64 पदकं जी कदाचित देशात सर्वाधिक असतील ही आमच्या गडचिरोलीच्या पोलिसांना मिळाली आहे। त्यांच्या शौर्याकरता, त्यांच्या धीरोदात्त अशा प्रकारच्या कार्याकरता आणि गडचिरोलीमध्ये एक प्रकारे शांतता प्रस्थापित करण्याकरता ती मिळाली आहे। अर्थातच अजूनही हा संघर्ष संपलेला नाही। भटकलेला एक जरी व्यक्ती शिल्लक असेल तर त्याला मुख्यधारेमध्ये आणावं लागेल, तोच प्रयत्न आमचा आहे आणि त्याकरता पोलिसांना अहोरात्र सजग राहावं लागेल कारण देशविघातक शक्ती देखील आता माओवाद्यांमध्ये पोचलेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सजगच राहतील। मी आज पोलीस स्टेशनचंही उद्घाटन करणार आहे, मी आज पुलाचंही उद्घाटन करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि मी घोषणा केली होती की हळूहळू करून आम्ही गडचिरोलीमध्ये पावसाळ्यात संपर्क तुटणारे जेवढे गावं आहेत त्यांचा संपर्क 24/7 365 दिवसाचा करू, बारमाही करू। त्यातला आज पहिला पूल त्याचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतो की ज्यामुळे अनेक गावांचा जो संपर्क तुटायचा तो पूर्णपणे आता त्या ठिकाणी बारमाही होणार आहे। यासोबत बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि आपल्याला कल्पना आहे मी मागच्या काळामध्ये घोषणा केली होती गडचिरोलीमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल, ती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अनेकांशी चर्चा चाललेली आहे। मला विश्वास आहे की देशातलं नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही गडचिरोलीला बनवू। गावकऱ्यांमध्ये कुठलाही गैरसमज नाही, सगळे गावकरी हे
देशासोबत महाराष्ट्रासोबत आपल्या पोलिसांसोबत आहेत. आज कुठूनही नक्षलवाद्यांना भरती करता लोक मिळत नाही आहेत. आज आपण पाहतोय की जे लोक त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया करतायत यातले जास्तीत जास्त किंवा बहुतांश लोक हे परराज्यातनं आलेले आहेत. आपल्या राज्यामध्ये आता मात्र नक्षलवाद्यांना कोणाचाही साथ आणि समर्थन मिळत नाही. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट.